वेगळं वैशिष्ट्य आहे प्रत्येक टप्प्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे मी ज्यावेळी मंत्री झालो त्यावेळी मी पाहिलं मुलांनी एवढी लोकांची गर्दी एवढी लोकांची गर्दी कि आमच्या घराच्या आसपास तीन दोन किलोमीटर एक किलोमीटर गाड्यांच्या रांगा असायच्या सकाळी सहाला ला माणसं यायची मग मी पी ए वाढवलं शासकीय अधिकारी आले मग कलेक्टरला फोन तहसीलदारला फोन डीवायस पीला फोन खेला पत्र तेला पत्र एवढी करते आणि लोक कौतुक करायचे तुम्ही आला की फोन लावताय तुम्ही आला की पाणी पुरवठ्याला पैसे देताय तुम्ही तुमच्याकडे आलं की रस्त्याला पैसे मिळते आरोग्याला पैसे मिळते तुम्ही आम्हाने आल्यानंतर चहा देताय आता कौतुक वाढलं की मला वाटायला लागलं ला की चहाच्या ऐवजी येणाऱ्या माणसाला नाश्ता दिला पाहिजे मग मी नाश्ता सुरू केला लोक म्हणले भाऊ तुमच्याकडे आलं की उपाशी पुढे माणूस जात नाही मग मी भाकरी सुरू केल्या कारण कौतुक हे माणसाला फसवत असत लोक एवढं कौतुक करायचे की भाऊ तुमच्यासारखा मंत्री बघितला नाही मला सकाळी उठायला उशीर झाला तर मी पोरांना कावायचा माणसं खाली आली ती त्यांना चहा द्या त्यांचं ऐकून घ्या पोरं म्हणायची हे भाऊ तुमचं रोजच आहे जरा थांबा आम्हाने खाऊन दे घास वर आणि मंत्रीपद गेल्यानंतर जसं शेतामध्ये जुंजळ्याचं कनीस फुलावं दहाणं भरावं आणि पाखराने यावं पोटवर खाव आणि ज्यावेळी त्या झुंजळ्याच्या कणसामधलं दहाणं सपतात त्यावेळी पाखरं मात्र गायब होतात हा काळ सुद्धा मी अनुभवला आणि बघितला पाखरं गेली निघून मी एकटाच राहिलो आता कौतुक करणारा बी गडी नाही म्हणजे खऱ्या अर्थानं कौतुकाचा वर्षाव हा आपल्याला स्फूर्ती देत असतो परंतु तो, तो वर्षाव हा तुमच्यासाठी आहे का तुमच्या कणसातल्या दाण्यासाठी आहे हे जला ओळखाय ओळखता येत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट